श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे 108 भक्त निवास मध्ये ठेकेदाराचा मनमानी कारभार, दर नियंत्रणेवर मंदिर संस्थानचे कायम दुर्लक्ष, अव्वाच्या सव्वा रूम भाडे आकारण्यात आले. या भाड्याकडे मंदिर संस्थानचे दुर्लक्ष असल्यामुळे ठेकेदाराचा मनमानी कारभार चालू आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे 108 भक्त निवास बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून श्री तुळजाभवानी विकास प्राधिकरण बजेट मंदिर संस्थानकडे वर्ग करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत व महाराष्ट्र शासनाला दिलेल्या प्रस्तावामध्ये सामान्य नागरिकांसाठी अल्पदरात काही रूम देण्याचे लिखित आहे. या रूमचे दर ठरवण्याचे अधिकार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान किंवा मंदिर संस्थानचे अभियंता कर्मचारी यांना नसावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याचे बी अँड सी रेटनुसार असावे. गोरगरीब भक्तांची अशी मागणी आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्वतः लक्ष घालून भाविकांचा संभ्रम दूर करावा अशी भाविक भक्तांकडून मागणी होत आहे.